विशेषण आहे, त्यालाच कर्मवाच्य भूतकालवाचक धातुसाधित विशेषण गत प्रत्ययांत असेही म्हणतात. मग याच्यामध्ये आपण जे कर्मवाच्य भूतकालवाचक धातुसाधित विशेषण जे शिकायचं आहे त्याचे आपण काही नियम बघूया. पहिला नियम आहे की मूळ धातूला त प्रत्यय जोडून ती क्रियापदे तयार केली जातात. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावर आधारित आपण काही उदाहरणे बघूया. वम अधिक त गत, नम अधिक त नत, कृ अधिक त कृत. मग त्याच्यानंतर दिलेले आहे की मूळ धातूला पद प्रत्यय जोडताना त्याला ई आगम जोडला जातो, त्याची क्रियापदे कशी तयार होतात ते आता आपण बघूया. वंद अधिक ई अधिक त वंदित, बंद अधिक ई अधिक त वंदित. नंतर तिसरा नियम दिलेला आहे की मूळ धातूला त प्रत्यय जोडताना त च्या जागी तड न असा बदल केलेला असतो, त्याची उदाहरणे आता आपण बघूया. प्रच्छ अधिक त पृष्ठ हा सहाव्या गणातला धातू आहे, लभ अधिक त लब्ध, वह अधिक त उढ. मग आता कत प्रत्ययांतामधील जे क्रियापदे दिलेली आहेत ती पुल्लिंगामध्ये देवप्रमाणे, स्त्रीलिंगामध्ये मालाप्रमाणे आणि नपुसकलिंगामध्ये वनशब्दाप्रमाणे चालवले जातात. वंद धातू आता आपण बघूया. वंदित वंदित, वंदिता पुल्लिंगी, वंदिता वंदिते, वंदिता स्त्रीलिंगी, वंदितम वंदिते वंदितानी नपुसकलिंगी. दुसरं आता आपण उदाहरण बघूया पट धातूचं. पुल्लिंगी पटित पटित, पटिता पुल्लिंगी, पटिता पटिते, पटिता स्त्रीलिंगी, पठितम पठिते, पठितानी नपुसकलिंगी. अशा प्रकारे आता आपण उत्तरवाचक धातुसाधित विशेषणाने कत प्रत्ययांत समजून घेतलेली आहे, त्याच्यावर आधारित भाषा अभ्यास आपण नंतर बघूया.